विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय टी ॲडमिशनची सहावी फेरी जी आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर ज्यांचा पाचव्या फेरीमध्ये नंबर लागलेला नाही आणि ज्यांनी कॉलेज निवडलेच नव्हते एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसांमध्ये तर ते विद्यार्थी वगैरे असतील आणि ज्यांचा नंबर वगैरे लागला नाही तर त्यांना ही फेरी करता येईल ठीक आहे तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठलंही असं ऑनलाईन कॉलेज वगैरे निवडावं लागत नाही तर काय करायचं बघा आता हे तर ता पहिल्यांदा तारीख बघून घ्या ही असणार आहे सहा तारीख ते दहा तारखेपर्यंत डेली असणार आहे ही ठीक आहे परंतु आता ज्या जा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत कॉलेजमध्ये त्याच जागेंवर काय होणार आहे ॲडमिशन होणार आहेत तर व्हॅकंट सीट रिपोर्ट जे आहे मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हॅकंट सीट रिपोर्ट बघून घ्यायचा म्हणजे काय की कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ते ठीक आहे आता वॅकंट सीट रिपोर्ट तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे याची सर्व माहिती काढल्यानंतर तुम्ही काय करायचं सहा ते दहा या तारखेदरम्यान ठीक आहे काय करायचं हे बघा फेरी कशी होती मी सांगून देतो संस्थास्तरीय प्रवेश फेरीसाठी ठीक आहे म्हणजे किंवा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणते याला हा हाच स्पॉट राऊंड असतो डायरेक्ट डायरेक्ट ठीक आहे बघा पहिला काय म्हणते सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संस्थास्तरीय समुपदेशन फेरी पहिला टप पनंतर रिक्त राहिलेल्या जागा पुढील संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध राहतील म्हणजे काय हे पाचव्या फेरी नंतर जी शिल्ल शिल्लक राहिलेल्या जागा आहेत या सहाव्या फेरीत भरली जाईल भरल्या जाईल ठीक आहे नेक्स्ट बघा काय म्हणते उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज व्हॅकंट सीट रिपोर्ट या त्याद्वारे संस्थानिह रिक्त जागांचा म्हणजे तपशील पाहता येईल म्हणजे काय करायचं व्हॅकन्सी ट्रिपोर्ट बघून घ्यायचा कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे ते बघून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता संस्थास्तरीय समुपदेशन नुन फेरीसाठी नोंदणी कशी करायची मार्क अटेंडन्स कशी करायची बघा पात्र उमेदवारांना संस्थाची निवड करून आगाऊ नोंदणी करण्याची आवश्यकता नाही जसे तुम्ही पाचव्या फेरीसाठी कॉलेज निवडलं होतं तसं सहाव्या फेरीसाठी कॉलेज निवडायची काहीही एक गरज नाही ठीक आहे काय करायचं त्याच्यामध्ये बघा सहा तारखे दा दहा तारीख या दर दरम्यान तुम्हाला काय करायचं सांगतो बघा सरळ सरळ काय करायचं ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी काय करायचं ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजमध्ये सरळ सरळ सर्व डॉक्युमेंट्स घेऊन काय करायचं आहे सकाळी आठ वाजता जायचं आहे आणि आठ ते बारा या दरम्यान तिथे काय लावायच्या हज हजेरी लावायची आहे कॉलेजमध्ये ज्या जागा शिल्लक आहे त्या जागा पाहून घ्यायचं ते, ते कॉलेज पाहून बघून घ्यायचं व्हॅकन्सीट रिपोर्टमध्ये आणि सरळ सरळ सहा तारखेला सकाळी आठ वाजता आठ ते बाराच्या दरम्यान तिथं जायचं कॉलेजला आणि हजेरी लावायची ठीक आहे बाराच्या आतच लावा हजेरी कारण बारानंतर नंतर ती साईट बंद पडून जाते ठीक आहे तर हजेरी लावायची त्या ला कॉलेजमध्ये ऑनलाईन तिथे सरसतील असतील प्रवेश फेरीमध्ये तर त्यांच्याकडे तुमचं नाव नोंदवायचं तुमचा ना रजिस्ट्रेशन नंबर घेऊन जायचं सोबत ठीक आहे म्हणजे फॉर्मसोबत घेऊन जायचा सर्व डॉक्युमेंट्स फी वगैरे सर्व सोबत घेऊन जायची आणि काय करायचं तिथे पहिल्यांदा नाव नोंदवायचं ठीक आहे ही पहिली स्टेप असेल तुमची सकाळी आठ वाजता सकाळी कॉलेजला जाणे आणि त्या कॉलेजमध्ये तुमचं नाव नोंदवणे ऑन ऑनलाईन कम्प्युटरवर ठीक आहे ही पहिली स्टेप नंतर तुम्ही नाव नोंदवलं की जितके काही विद्यार्थी येतील त्यांची मिरिट लागेल मिरिट लिस्ट लागेल एक वाजता ठीक आहे मेरिट लिस्ट लागेल एक वाजता मेरिट लिस्ट लागली का तुम्हाला एक वाचल्यानंतर समजा दीड एक वाजता काय होईल ते मिस्ट लिस्ट तिथे कुठेतरी लावल्या जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय होईल बोलवण्यात येईल एक 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 ठीक आहे आणि पहिल्या विद्यार्थ्याला म्हणेल की बाबू आमच्याकडे ह्या जागा शिल्लक आहेत ठीक आहे तर सांग तुला कुठला ट्रेड पाहिजे तर ज्या उपलब्ध ट्रेडपैकी तुम्हाला विचारण्यात येईल आणि तो वाटण्यात येईल ठीक आहे आता समजा तीन मुलं ॲडमिशनसाठी आले आणि समजा दोनच जागा असेल ठीक आहे तर मग कसं होईल तर पहिल्या पोराला काय म्हणेल बाऊ तुला कोणती पाहिजे तर योग तो काय करणे ह्या दोनपैकी एक घेऊन घेईल दुसऱ्याला म्हणेल की बाऊ तुला याच्यातली कोणती पाहिजे हा एक उरली पाहिजे का हा म्हणेल समजा मला नाही पाहिजे ठीक आहे मग आज तिसरा राहिला मग तिसऱ्याला विचारेल की तिसरी पाहिजे काय बाबू जाऊ तुला या तर त्याने जर म्हटलं मला पाहिजे तर ठीक आहे मग त्याची ॲडमिशन होईल तर त्याने नाही म्हटलं तर ते दुसऱ्या दिवशीसाठी उपलब्ध होईल जागा अशा प्रकारे ही ॲडमिशन चालते सहा ते दहा तारखेपर्यंत तर समजलं असेल तुम्हाला आणि हे सगळं जनरल असतं याच्याकडे कॅटेगरी वगैरे काही नसते त्याच्यानंतर बघा जे जागा उपलब्ध आहेत त्याच जागेमधून तुम्हाला ट्रेड वाटप करण्यात येतील थी। ठीक आहे आणि ज्या दिवशी तुमच्या अलॉटमेंट लेटर मिळालं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही कॉलेजला गेले त्याच दिवशी काय करायचं ॲडमिशन करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा तुमच्या जागी तुम्हीच तुमच्या व्यतिरिक्त इतरत्र कोणीही हजर चालणार नाही तुम्ही म्हणजे तुम्हीच पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बघा उमेदवारांनी जर त्या दिवशी प्रवेश प्रवेश निश्चित केला नाही तर दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल तुमची जी जागा आहे तुमचा जो ट्रेड मिळाला आहे तो, तो दुसऱ्या दिवशीसाठी खुला करण्यात येईल जर तुम्ही दो किती सहा तारखेला कॉलेजला गेले एखाद्या वेळ अलॉटमेंट लेटर तुम्ही घेतलं आणि अलॉटमेंट लेटर सुद्धा ॲडमिशन जर केली नाही तर, के के तर, तर तुमचा चान्स गेला त्या दिवशीचा ठीक आहे मग तुम्हाला परत सात तारखेला जावं लागेल सात तारखेला परत तिथे नाव नोंदावं लागेल परत अलॉटमेंट लेटर घ्यावं लागेल जे मिळेल ते ठीक आहे तर अशा प्रकारे आहे ही फेरी मी प्रत्येकदा समजून सांगतो बघा पहिली म्हणजे ज्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट म्हणजे जास्त जागा शिल्लक आहे त्या कॉलेजमध्ये जायचं सकाळी आठ ते दहा बारापर्यंत तिथे नाव नोंदवायचं ठीक आहे नंतर तीन नंबरचं अशी राहील की तुमची एक वाजता मिर मिरिट लिस्ट लागेल मिरिट लिस्टनुसार तुम्हाला बोलवण्यात येईल चार नंबर म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिल्या जाईल मिरिट लिस्टनुसार आणि ज्या जागा खाली आहेत त्या ठीक आहे आणि अलॉटमेंट लेटर भेटलं की त्या दिवशी काय करायचं ॲडमिशन करून घ्यायचं तर या स्टेप्स आहेत आपल्या सहाव्या फेरीसाठी ठीक आहे आणि तारीखसुद्धा काय आपली सहा ते दहा म्हणजे तुम्ही या इतक्या दिवसात केव्हाही जाऊ शकता परंतु सहा तारखेला जा मॅक्झिमम जागा त्या त्यावेळेस शिल्लक असतात नाहीतर त्यासुद्धा चालल्या जाईल ठीक आहे तर ही होती आपली सहावी फेरी